नमस्कार मित्रांनो, चला गुरु हाय कर हाय। वातावरण खूप ढगाळ झालेलं आहे आणि आता पाणी येत आहे। तू कावळे धावली मम्मी, माझी मम्मी टी व्ही बंद करते धावली। टी व्ही ब्लास्ट होते पण ते तर असं आहे। आणि आता किती वाजले? 3 वाजले। आणि 3 वाज जेवण झालं आमचं। आता 3 वाजले, 3 वाजताचे रस्त्यावरचे लाईट्स लागले। हे आमचा गुरु आहे। गुरु तू कुठे चालला? तिकडे पाणी येऊन आलं ना। एवढी पोपडी येऊ का? एवढी पोपडी, एवढी पोपडी, एवढी पोपडी, ये ये लवकर लवकर लवकर। बुवा 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 येत नाही म्हणते तो। आमची सई राणी इकडे आहे। सई आता तुम्हाला मी दाखवते पाणी कसं येत आहे। मम हे बघा पाणी कसं येत आहे। हे लाईट बघा, लाईट मग रात्री लाईट नाही लागत। गुरु तू म्हणते पाण्यात जाऊ दे मला। गुरु हो हो चला चला बाबा घरात चला मा। तर आतापर्यंत येत होतं पाणी, आतापर्यंत आम्ही होतो घरात। आता आली ऊन, चांगली ऊन आहे म्हणजे कपडे चांगले वाढते टकाटक। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे असा होता की सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी फ्रेंडशिप डे। आणि मी माझ्या मम्मीकडेच आहे। आज थोडंसं बरं वाटत आहे, म्हणजे थोडंसं बरं वाटत आहे, वीकनेस भरपूर आहे। ॲक्च्युली तिकडे ॲडमिट होती तर त्यांनी ब्लड टेस्टमध्ये टायफॉईडची टेस्ट केलीच नव्हती, म्हणून डिस्चार्ज झाल्यावरही मला बरंच नव्हतं वाटत। मग आम्ही आमचे नेहमीचे डॉक्टर आहे त्यांच्याकडे गेलो होतो, तर त्यांनी मग टायफॉईडची टेस्ट केली तर टायफॉईडची टेस्ट पॉझिटिव्ह निघाली। आता त्यांनी 7-8 दिवसाच्या गोळ्या दिल्या आहे। तर आता बघू आता काय होते। तर वीकनेस भरपूर आला आहे पण आज थोडंसं बरं वाटत होतं म्हणून म्हटलं चला आज व्हिडिओ काढावा। आणि काल माझ्या वाढदिवसासाठी सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त सगळ्यांना मनापासून आभार, धन्यवाद। खूप जणांचे फोन आले, काही जणांचे फोन उचलण्यात नाही आले कारण मी आराम करत होती। आणि ॲक्च्युली म्हणजे मला माझ्याकडनं बोलणं पण होत नव्हतं म्हणून मी खूप फोन उचलले नाही। आणि नंतर मग जसे आले तसे मग फोनवर मी त्यांना बोलत सांगत गेली, म्हणून म्हटलं आज एक व्हिडिओ टाकून द्याव किंवा मी म्हणजे फोनवर बोलण्याच्या जास्त काही म्हणजे फोनवर बोलण्यासाठी काही जास्त माझी ताकद चालत नव्हती म्हणून मी चुपचाप होती। काल तुम्ही पाहिलंच असेल की सायलेंटमध्येच वाढदिवस साजरा केला। तर चला आता तर हॅपी फ्रेंडशिप डे आणि सर्वांना मनापासून आभार मला वाढदिवसानिमित्त ज्यांनी कमेंटमध्ये फोन करून सगळ्यांनी जसे मला विश केलं सगळ्यांचे मनापासून आभार। आणि बाय बाय।